जिल्ह्यातील एसटी बस फेऱ्या सुरळीत ठेवून नंतरच ठाण्याला नैमित्तिक करारावर कर्मचाऱ्यांना पाठवाची भूमिका घेत भाजपा कार्यकर्त्यांनी कणकवलीत ठेपवतून ठाण्याला कर्मचाऱ्यांना नेणारी एसटी बस रोखली, तर ठाण्याला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची लेखी हमी विभागीय नियंत्रकांनी घेतल्यानंतर कणकवली ठेपोतील चालक वाहक ठाण्याला मार्गस्थ झाले. सध्या मुंबईतील लोकल रेल्वे सेवा बंद आहेत, त्यामुळे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी नैमित्तिक करारावर राज्यभरातील एसटी डेपोमधून चालक वाहक आणि एसटी बसेस ठाणे मुंबई येथे नैमित्तिक करारावर मागवल्या जात आहेत. मात्र सिंधुदुर्गातील एसटी फेऱ्या बंद ठेवून जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय करून मुंबईत चालक वाहक आणि एसटी बसेस देण्यास भाजपने कडाडून विरोध केला आहे. कणकवली एसटी डेपोतून 40 वाहक आणि चालकांना ठाणे येथे नैमित्तिक करारावर नेण्यास भाजपने शनिवारी विरोध करत आंदोलन केलं. शेवटी विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होणार नसल्याचे सांगितल्यावर भाजपा कार्यकर्त्यांचे समाधान झालं. मात्र आमच्या आरोग्याची लेखी हमी घेतल्याशिवाय आम्ही ठाण्याला ड्युटीवर जाणार नाही, असा पवित्रा एस टी कर्मचाऱ्यांनी घेतला. शेवटी विभागीय कर्मचारी अधिकारी वर्ग 1 गोसावी यांनी लेखी हमीपत्र वाचून दाखवलं. मात्र विभागीय नियंत्रकाच्या सहीशिक्याचे पत्र द्या तरच ठाण्याला जातो, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. शिक्का मारून दिला ना आता एक मिनिट, मी प्रसंग आला डेपो डेपो आलो ना तुमच्यापर्यंत, आम्ही तुम्हाला हे सांगतो तुम्हाला मी, नाही मग तुमच्यासाठी आलो ना मी शिक्का मारून दिला ना. ओके ठीक आहे, आमच्यासाठी तुम्ही डिशी झाला, काळजी करू नका, तुम्हाला अडचण आली ना मला. अखेर विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी ठाण्याला जाणाऱ्या चालक वाहकांच्या आरोग्याची हमी घेत अध्यक्ष लेखी पत्र दिल्यानंतर सर्व वाहक चालक ठाण्याला रवाना झाले. कणकवली आगारातून आज 40 चालक आणि 40 वाहक असे 80 कर्मचारी ठाणा येथे बेस्ट उपक्रमासाठी निघालेले आहेत. कर्मचारी इथं आमचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी इथं होते, त्यांना येऊन भेटले, त्यांच्या काही अडचणी त्यांनी सांगितल्या, त्यांच्या अडचणी सांगितल्यानंतर त्यांचं त्यांनी निराकरण केलं आणि सर्व कर्मचारी आता मार्गस्थ झालेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.